नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजची चिंता मिटवणारी व दिलासा देणारी बातमी येत आहे इसापूर येथील संस्थात्मक विलगीकरणामध्ये सोळा इस्मांच्या चाचणीचे अहवाल नुकतेच निगेटिव्ह आलेले आहे प्रथम देश चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तीस इसमांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले होते त्यापैकी बावीस निगेटिव्ह निघाले होते तर आठ इसम पॉझिटिव्ह निघाले होते ज्या आठ इसमांचे अहवाल पॉझिटिव्ह होते त्यांच्या संपर्कातील सोळा इसमांना दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या स्वॅबच्या चाचणीकरिता पाठविल्यानंतर आज दिनांक दोन रोजी दुपारी सर्वांचा अहवाल प्राप्त होऊन सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आले आहे या सोळामध्ये दिग्रस शहरातील तिघे होते मात्र सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे पुळी पुसद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात रुई तलाव येथील एक व इसापूर येथील तिघे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असता त्यांच्या संपर्कातील रोई तलाव येथील दहा तर इसापूर येथील वीस अशा तीस इसमांना इसापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते त्यापैकी बावीस इसम निगेटिव्ह व आठ इसम पॉझिटिव्ह निघेल्या निघाले असता आठ पॉझिटिव्ह इसमांच्या संपर्कात आलेले सोळा इसम पुन्हा संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते या सोळामध्ये दिग्रस शहरातील तिघे इसम होते त्यामुळे दिग्रस शहरातील नागरिकांची चिंता वाढली होती परंतु सोळा इसमांच्या घशाच्या स्त्रावाची चाचणी पाठवले असता आज दिनांक दोन जून रोजी सर्वांच्या सर्व सोळा इसमांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता मात्र संस्थात्मक विलगीकरण कक्षा इसापूर येथे एकही संशयित इसम नाही ही, ही।, ही बाब दिग्रसकरांची चिंता मिटवणारी तसेच दिलासा देणारी बातमी ठरली जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे आज सकाळी नवे सतरा रुग्ण निघाल्याने जिल्ह्यात पॉ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या छत्तीस झाली आहे या छत्तीसमध्ये दिग्रस तालुक्यातील बारा रुग्ण आहे मात्र सर्व सोळा दिग्रसच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील इसम निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुट्टेचा श्वास सोडला आहे अफजल खान ऋषिकेश सिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद